जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयातर्फे महसूल पंधरवड्यानिमित्त 10 ऑगस्ट रोजी देशसेवेचे कार्य करणाऱ्या सैनिकांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला। याप्रसंगी सैनिकांचा सत्कार करण्यात आला, तसेच सैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात येऊन त्यांचे अनुभव महसूलसाठी कसे प्रेरणादायी ठरतील याबाबत हितगुज करण्यात आली। कार्यक्रमाला तालुक्यातील माजी सैनिक किशोर पाटील, कृष्णा डकले, रघुनाथ चौधरी, प्यारेलाल महाजन, राजेश देवळे, बुद्धशील सोनवणे, के एम राजपूत, काशीनाथ शिंदे, मंडळ अधिकारी जामनेर विजय पाटील, विष्णू पाटील, तलाठी नितीन मनोरे, कोतवाल संतोष कोळी, तसेच नागरिक उपस्थित होते। तर्फे जामनेर तलाठी कार्यालयातर्फे आमच्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला। त्याला बेस म्हणजे फक्त सैनिक आहे, पण सैनिक काय करतो एक तुम्हाला माझ्या सोबतचा प्रसंग सांगतो। आमची ड्युटी लागली जम्मू काश्मीरमध्ये डोडा जिल्ह्यातील किश्तवाड आणि भद्रवाड तालुक्यामध्ये, तर त्या आमच्या बटालियनची ड्युटी लागली। तिथं काय झालं, पाकिस्तानकडे झालेले आतंकवादी पूर्ण एरियाला कब्जा करून सर्वच मुसलमान बांधवांना धार्मिक कट्टरता शिकवून आपल्या भारताच्या विरुद्ध कारवाई कशा करायच्या, काय प्रशिक्षित आतंकवादी आणलेले होते, त्यांना त्यांनी एका गावावर कब्जा केला होता। तिथं त्यांची अशी भूमिका होती सर की त्यांनी गावाला कब्जा तर केलाच नाही की त्यांना मजूर पण पाहिजे, दारू पण पाहिजे आणि बाईक पण पाहिजे। आता बघा बरं, बाईक म्हणतात काय नासाडाच होणार। मग त्यांच्या घरातून एक मेसेज केला त्या बहिणीनं, म्हणे माझ्यावर अत्याचार होतो, कायम अत्याचार होणार आहे गेल्या 8 दिवसापासून। तिनं तिच्या भावाला मेसेज दिला, तिचा भाऊ आमच्या कॅम्पमध्ये आला, आम्हाला टीप मिळाली तर आम्ही लगेच रात्री 2 वाजता आम्ही निघालो कुठलाही, आता पहाडी भागातून आम्ही गेलो आणि कुठली लाईट न लावता आम्ही तिथपर्यंत गेलो आणि सकाळी 3:45 आम्ही तिथं पोचलो आणि ते त्यांचा निघण्याचा टाईम होता, त्याच्या आधी आम्ही पोचलो। पण त्यांना जसं माहीत पडलं की पोच झाली आहे तर ते निघायच्या तिथं पडाले, पण त्या क्षणाला आम्ही टॉर्च लावली आणि त्यांना तिथं नेस्तनाभूत केलं। ते सांगायचा उद्देश कसं आहे, तिथं आम्ही धर्म पाहिला नाही, ते जाती पाहिले नाही, आम्हाला आमची ड्युटी पाहिली फक्त, ते ह्या ड्युटी पाहिल्यामुळेच आज आमचं सत्कार, आमचं महत्त्व शासनाला पटतोय आणि शासन आमचा सत्कार करतोय ह्यासाठी आम्हाला खूप आवडलं। एक प्रसंग होता की ह्याच तलाठी कार्यालयामध्ये मला शेतीवरती विहीर चुकून लागलेली, की आता तो शासनाचा जी वेबसाईट आहे तर त्याचा टेंडर बंद झाल्यामुळे तर ती निघू शकली नाही, तर पण आम्ही पाठपुरावा केला, मनोहर आप्पा स्वतः शेतात पण आले, त्यांनी सर्वे केला, सर्वे दिला तलाठ्यांचा सर्वे आणि काय तहसीलदार यांचा रिपोर्ट घेऊन तो सादर केला, पण त्याच्यावर तो उतारावरचं काही नाव काही कमी होत नाही कारण ते वेबसाईट बंद पडली। ह्या तांत्रिक बाबी आहेत, तर ह्या लवकर म्हणजे शासनामध्ये तुमच्या वरिष्ठ अधिकारी त्यांनी लक्षात घ्यावं आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा हेच मी सांगणार। आणि आम्हाला सर्व सैनिक बांधवांना तुम्ही बोलवलं आणि सत्कार केला, आम्हाला खूप आमची 2014 रिटायर झालो, 1996 ईडी डिपार्टमेंटमध्ये जॉईन केलं आणि 2014 रिटायर झालो, नंतर सरळ सेवेनं महसूल विभागात रुजू झालो आणि तेव्हापासून आज कार्यरत आहोत। माझा एक प्रसंग सांगायचा म्हणजे युद्धातला 1999 कारगिल युद्ध झालं, त्या युद्धामध्ये मी 6 महिने होतो, कारगिल आणि द्रास सेक्टरमध्ये ही लढाई होती। त्यावेळेस काय आपल्या देशाची जी पोस्ट होती चेकपोस्ट, कारगिल द्रास सेक्टरमध्ये चेकपोस्ट म्हणजे पहाडी होती, त्या पहाडीच्या पहिले मी पाकिस्तान आणि इंडिया ही पोस्ट आपली होती, तर त्यानं काय केलं धीरे धीरे म्हणजे अशी पहाडी आहे की आपल्या इथून जर असं पूर्वी दिशेनं त्यांच्याकडे पाहिलं पश्चिमेकडं तर आपण त्यांना एक्झॅक्ट दिसतो एकदम, कारण सूर्य मागं असते त्यांची पाहण्याची डायरेक्ट म्हणजे आपले सैनिक आपलं सर्व काही त्यांना दिसते, पाकिस्तानवाले त्यांचे दिसत नाहीत आपल्याला। त्यांनी काय केलं, त्या पहाडीच्या मागून धीरे 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 करता असे बरेच 6 महिने या वर्ष लागलं असेल, त्यांनी ती पहाडी गोंडवण गोंडवण वही चढत 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 त्या चेकपोस्टवर
डिक्लेअर झाले. तिकडचे सैनी जे शस्त्रसाठा आहे जे आपला लढाईचं इक्विपमेंट आहे ते त्यांनी तिचा मारून वगैरे पोस्ट नसेल केलं. ते कारगिलचं युद्ध कसं झालं तर आपल्या इथून मग गोरखा रेजिमेंट जसं नेपाळी हे जास्त होते त्याच्यात. आपली एडी आर टी कमी होते. एक एक तुकडी बोलवली कंपनी बोलवली बघ तेवढेच तात्पुरते माणसं त्याच्यात. मी आमची प्लॅटून कंपनी 100 लोकांची गेली होती. तर त्या पहाडीवर चढता चढता आम्हाला असे 6 महिने लागले ते वरून फायर करेल आपण वरी जायचं राशन नसेल ते आपले काय खायला दिसते शंकर पाले सोबत पाणी खेचे असं फिरत 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 6 महिने लागले तो ते डायरेक्ट अकुरेट फायर मारले. तर त्या 99 बरीच जास्ती कॅज्युलिटी झाली राजस्थान युपी महाराष्ट्राची. कॅज्युलिटीसाठी मी बाकीचे सैनिक आपले रेजिमेंटमध्ये असले ते ते अंतिम संस्कारासाठी मी मग असं करता करता 6 ते 6.5 महिने ते चेकपोस्ट जितायसाठी आपल्याला लागले. त्याच्यात ती कॅज्युलिटी झाली तेवढे एक युद्ध माझ्या टायमात झालं 99 आणि ते मी पाहिलं बरेच माझ्यासोबतचे गेले. तर तेवढा एक क्षण माझ्या जीवनात आमचा ते लढाई दसरे मध्ये देऊ शकतो. सांगायचा मुद्दा एवढा होता की आज सैनिकांप्रती आपलं काहीतरी देणं असतं आणि गावातले सैनिक आपल्याला जे बॉर्डरवर गेलेले असतात कुठे कुठल्या ठिकाणी त्यांनी आपलं कर्तव्य बजावलेलं असतं त्याच्याप्रती उतराई म्हणून आपण थोडंफार सामाजिक देणं लागतं. त्या उद्देशाने आज आपण हे महसूल परिवारामार्फत सैनिक तुमच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. वेळात वेळ काढून आपण सर्वजण त्याने आलात. महसूलच्या विविध योजना ज्या असतात त्यावेळेस त्या समाजापर्यंत देणं हे तलाठी मंडळाधिकारी यांचं कर्तव्य असतं. कधी कधी असं वाटतं की समोर सैनिक आला आपल्याजवळ काही काम घेऊन आला तर कधी काम होत नाही किंवा त्यांनी आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदरभाव खूप असतो काय पण कधी कामाच्या वेळेमध्ये तोच शब्द त्यांच्याशी बोलला जात नाही तर ते ह्या निमित्ताने भरून निघावं एवढा ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्याबद्दल सर्वजण आपण उपस्थित राहिला एवढं बोलतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.